शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 3 वाजता मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पक्षाचा गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. गटनेतेपदी जयंत पाटील यांची तर प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून. सीमा, काय अधिकचे अपडेट्स आहेत? यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक जी आहे ती मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये गटनेता त्याचसोबत प्रतोदपदाची निवड होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. गटनेतेपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वर्णी लागेल तर प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आज दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडणार असून शरद पवार या बैठकीला उपस्थित राहतील. त्याचसोबत जयंत पाटील आणि हे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असून जयंत पाटील त्याचसोबत जितेंद्र आव्हाड यांची निवड आज होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आज महत्वाची बैठक शरद पवार यांनी बोलावलेली आहे. मुख्य प्रतोद त्याचबरोबर गटनेता आणि विधिमंडळ पक्षनेत्याची निवड या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते.